बाबा का कसा कवलला आहे बेकार मित्रांनो बेकार आता फेसलेलं दारी आहे दिसते तुम्हाला त्यात आपण आज मासेमारी करणार आहोत. रावत मासे बघा मिळते ना बघा नमस्कार मंडळी, तर मी सनील पेढी एसपीडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे. तर बघितलं असाल आपण जवळ जर कंपनीवर पाण्यातून चालत आलो खाली पार करून आपले ते आलेलो आहोत. आज आपण आपल्या होड्यासुद्धा बंद आहेत, जवळजवळ 4 ते 5 दिवस झाले असतील आपल्या होड्यासुद्धा बंद आहेत, त्यामुळे जेवणासाठी बघण्यासाठी आलेलं आहेत पेऱ्याला. तर बघू आज मोठा पेरा आणला आहे, 45 ते 50 वाजचा पेरा आहे, तोच पेरा घेऊन आज मासेमारी करणार आहोत. तर बघू काय मारा भेटते, नक्की तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, आजची व्हिडिओ नक्की धमाल असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा. आपली आजची व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. चला जा पेरा मासेमारी करायला. तर म्हणजे वारा बघा कसा उठला आहे, त्यामुळे आपली वादळ वारा चालूच आहे. बेकार एकदम बेकार मित्रांनो, असला वारा उठला बघा. आपल्या होड्या सध्या 4 ते 5 दिवस बंदच आहेत. आज आपण किनारे आलो तर मासेमारीसाठी आपल्या जेवणामध्ये काहीतरी पाहिजे, त्यासाठी आलो पेड्या. वारा कसा बघलाय, समुद्र सुद्धा बघा कसा खवळलाय बेकार मित्रांनो बेकार. या आपण दर्यात आज फेसलेल्या दर्या दिसते तुम्हाला, त्यात आपण आज मासेमारी करणार आहोत पेरा मासेमारी. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, काय मारा भेटते नक्की तुम्हाला बघायला मिळणार आहे. बघा मंडळी पाणी सुद्धा फुल भरलेलं आहे. आपण आपल्या खाडीतून आलो तेव्हा आपल्या छातीवर पाण्यातून यायला लागलं. तर चला आपल्या चाललो आता पेरा मासेमारीसाठी. जवळजवळ 5 ते 10 मिनिटं आपल्या चालतात जायचं आहे, तिथे आपण पेरा मासे करणार आहोत. स्वागत काय आपल्या मावळा काय दिसतात ते बघतात. मावळा असेल तर पाण्यामध्ये हालचाल करतात, त्यामुळे आपलं समजतं. त्याचे बघा आता पेराचा भांडायची सुरुवात केलेली आहे. एक पेराचा एक पदर बघा बोलली आहे असतात वरच्या साईडला भांडलाय जो आपले भाजून झाली. अशा प्रकारे आपल्या दुसरी बाजू सुद्धा बांधून घ्यायची आहे. त्यानंतर आपला पेरा मासेमारीसाठी पेरा रेडी असणार आहे. पेराचा सुरुवातीची सुरुवात सुद्धा झालेली आहे. आज आपण वादळ वाऱ्यामध्ये पेरा मासेमारी करणार आहोत.
ती तुम्हाला आज बघायला मिळणार आहे, तर आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा. आता पेरांचा सोहळ्याची सुरुवात झालेली आहे, त्यानंतर बघू आता काय मग आपल्या ट्रॅपमध्ये. पहिल्या पेरामध्ये आपण 5 जण आहोत आणि पेरासुद्धा त्या आले 45 ते 50 वाचा पेरा आहे, भरपूर सारा भरपूर मोठा असा पेरा आहे. तर बघू आता आपल्या या पेऱ्यामध्ये काय मावळा ट्रॅप होतंय. मावळासुद्धा उडताना दिसत होता, त्यामुळे पेरासुद्धा इथे मावळा घेतलेला आहे. बघा मंडळी आपला पेरासुद्धा सोडून झाला आहे आणि बघा आपला किती मोठा पेरा आहे ते तुम्हाला दिसत असेल, किती एरिया कव्हर केला ते तुम्ही बघू शकताय. तर आता आपला पेराचा वाढायची सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता आता आपला पेरा आता आलाय किनाऱ्यावर. पुन्हा बघा मित्र आपण मोठ्या वापरत आहे. बघा मित्र आपल्या पेरा मधून आपला पेरा मोठा साईजचा आहे. आपण मावळा दिसतोय बघा, हा एवढा मोठा आपला फूल या पेरावरून गेला होता, खूप पकडलेला आहे. पेरा जो आपला मावळा होता तो काढून झाल्यानंतर पुन्हा एक आता पावलाची सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे मेहनत खूप असते पेरा मासमारीला. पुन्हा आता आपला दुसरा पेराचा मारायची सुरुवात होईल थोड्या. तर मंडळी आता दुसरा आता पेरा मारायची गेलेले आहेत. बघा इकडे मावळा दिसतात असं बोलतात, तेही सुद्धा दिसत आहे. मंडळी बघा आता आपला पेरा सुद्धा आला दुसरा आता किनाऱ्यावर. तर बघूया दुसऱ्या पेरामध्ये काय मारवता ट्रॅप झालाय ते.
आपल्या आर्थिक यामध्ये. बघा एक राहिला आहे मोठ्या साईजचा साईज आहे. पहिल्या पेरात सुद्धा आला होता ना या, या पेरात सुद्धा आपला आलाय एक मोठ्या साईजचा बोईट. तर मंडळी आता आपला तिसरा आणि शेवटचा पेरा असणार आहे तो आता माझ्यासाठी चाललेत. तर बघूया मंडळी या पेरामध्ये जास्तीत जास्त रावस मासे मिळू शकतात. तर बघू काय भेटते मावरात. आता आपण जेवणासाठी काय बघण्यासाठी आलो होतो, आपण मोठ्या माशासाठी आलो होतो. मोठ्या माशे तर कमी लागलेले आहेत. ठीक आहे, तर बघूया तिसऱ्या पेरामध्ये आपला काय माव येतो. तर मंडळी बघा आपला तिसरा आता पेरा आला आहे किनाऱ्यावर. तर बघूया तिसऱ्या पेरामध्ये काय माव आलाय ते. बघा मंडळी तुम्हाला बोललो होतो तुम्हाला रावस मासे बघायला मिळते ना. बघा काय बोलतो रावस ठीक आलाय. मंडळी बघितलं असाल आपण आपल्या बोटी जवळ 4 ते 5 दिवस झालेत. आपल्या बोटीसुद्धा बंदच आहेत त्यामुळे आपण जेवणासाठी गेलो होतो ते पेऱ्याला. पेरा आपण मोठ्या माशासाठी जो आपण पेरा बनवला आहे तोच पेरा गेलो. बघितलं असाल आपला जेवाचं काम झालं आहे. फक्त 3च पेरा मारले, 3 पेरामध्ये आपलं जेवाचं काम झालं आहे. त्यामुळे आपण पेरा मात्र थांबवली. मावरसुद्धा बघितलं असाल, व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा. चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्याला प्रत्यक्ष आपली तर होळी चालू होईल, वारासुद्धा कमी होईल, त्यानंतर आपली होळी चालू होईल. त्यानंतर तुम्हाला आपल्या बोटीतील मासेमारीच्या व्हिडिओ तुम्हाला लवकर बघायला मिळतील. चला भेटूया अशाच प्रकारच्या एका नवीन मासेमारीच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.